घरात लग्न समारंभाची गडबड सुरू असताना कपाटात ठेवलेले 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना गुलमोर रोडवरील नवले नगर येथे घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मंजुषा संजय आठरे राहणार नवले नगर गुलमोर रोड यांनी गुरुवारी 18 एप्रिलला रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आठरे यांच्या घरात मागील महिन्यात लग्न समारंभ होता. त्या गडबडीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील बेडरूम मधील कपाटातून 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक महागडे घड्याळ चोरून नेले. लग्न समारंभ आणि इतर धार्मिक कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांनी कपाटातील दागिने पाहिले असता ते त्यांना दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ते न सापडल्यामुळे त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.